नगरसेवक बापूराव गजभारे यांनी सभागृहात पत्रक महापौरांकडे भिरकावल्याने गजभारे यांना पुढील 2 सभेसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महापौर जयश्री पावडे यांनी दिली. महापालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत नगरसेवक बापूराव गजभारे यांनी मागील 4.5 वर्षात शहराच्या विकासासाठीचे 14 प्रस्ताव महापालिकेकडे देण्यात आले होते, पण त्यांच्या या प्रस्तावावर अद्याप विचार करण्यात आला नाही. त्याचबरोबर गोदावरी नदीकाठावर भगवान गौतम बुद्ध यांचे स्मारक व्हावे यासाठी देखील ठराव घेण्यात आला होता, पण अद्याप या ठरावावर देखील महापालिकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने महापालिकेच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी आपण हे पत्रक दिल्याचे बापूराव गजभारे यांनी सांगितले. जर मला निलंबित केलं असेल तर मी या विरोधात कायदेशीर लढा लढणार असल्याची प्रतिक्रिया बापूराव गजभारे यांनी दिली. हा 2018 सभागृहाने पारित केलेला आणि गेल्या 4.5 वर्षापासून तो प्रलंबित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. प्रशासनाकडून माहिती घेतली असता ते कुणाच्या तरी दबावाखाली आहेत असं निदर्शनास आलेलं आहे. आणि आज जे सर्वसाधारण सभेवर बहिष्कार मी घातलेला आहे आणि सभात्याग केलेला आहे, तर ते मागच्या जवळपास 4.5 वर्षामध्ये नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मला जे जे काही विषय मांडता येतील ते विषय सभागृहामध्ये मी ठेवलेले आहेत, परंतु त्यावर कुठल्याच प्रकारचं म्हणजे गांभीर्यपूर्वक विचार करून त्यावर निर्णय घेतला जात नाही. आणि त्या 14 विषय गेल्या 4-5 वर्षापासून प्रलंबित आहेत. तर ते का प्रलंबित ठेवले तर त्याचा लोकशाही मार्गाने मी ते पत्रक वाटून त्या ठिकाणी सन्माननीय महापौरांना दिलं, अपर आयुक्तांना पत्र दिलं आणि ते मग पत्रक लोकशाही मार्गाने मी त्या ठिकाणी वाटप केले. दरम्यान बापूराव गजभारे यांनी राजकारण करण्यासाठी हे पत्रक महापौरांकडे भिरकावल्याने गजभारे यांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल पुढील 2 सभेसाठी निलंबित करण्यात येत असल्याची माहिती महापौर जयश्री पावडे यांनी दिली. बापूराव गजभारेंनी केवळ राजकारण करण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला, कारण त्यांनाही माहिती आहे प्रत्येक मीटिंगमध्ये म्हणजे त्यांनी जो मुद्दा मांडला त्याला आपण व्यवस्थित घेत आहोत आणि त्याचा सर्वतोपरी म्हणजे सर्व मार्ग आपण काढलेले आहेत. पण आज त्यांनी जे हातात ते पॉम्प्लेट घेऊन महापौरांच्या दिशेने जे फेकाफेकी केली ते खरोखर एकतर मी त्याच्याबद्दल तीव्र खेद व्यक्त करते की एका चांगल्या मोठ्या व्यक्ती माणसांनी असं लहान मुलांसारखं वर्तन करणं चुकीचं आहे आणि ह्याच त्यांच्या या चुकीमुळे मी त्यांना पुढच्या 2 जीबी निलंबित करते.